हॅलो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण एअरफ्रायरच्या खूप साऱ्या रेसिपी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलेल्या आहेत. आज आपण फ्रोझन फूड ऑइलचा वापर न करता एअरफ्रायरमध्ये कशा पद्धतीने तयार होतं हे बघणार आहोत, कारण जनरली फ्रोझन फूड आपण डीप फ्राय करतो. सो बघूया ऑइलचा बिलकुल न वापर करता जे फ्रोझन फूड आहे ते एअरफ्रायरमध्ये कशा पद्धतीने तयार होतं आहे. तर इथे काही फ्रोझन फूड मी घेतलेलं आहे आणि फ्रीझरमधून बाहेर काढल्यानंतर 2 मिनटं मी ते तसंच ठेवलं आणि त्यानंतर ते आपल्याला बास्केटमध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी ऑइलचा बिलकुल वापर करणार नाही आहे आणि जो काही रिझल्ट असेल तो तुमच्या समोरच असेल. ती बास्केट मी एअरफ्रायरला लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एअरफ्रायर जो आहे तो ऑन करायचा आहे. तर ऑन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की स्क्रीनवर असं येतं, कारण हा डिजिटल एअरफ्रायर आहे. ऑन ऑफचं बटन आपल्याला प्रेस करायचं आहे, त्यानंतर मेनू सिलेक्टचं बटन प्रेस करायचं आहे. पहिलाच मेनू फ्राईजचा आहे तो सिलेक्ट झालेला आहे, त्यानंतर ऑन ऑफचं बटन पुन्हा प्रेस करायचं आहे. ऑटोमॅटिक टेम्परेचर आणि टायमिंग सिलेक्ट होऊन येतो. म्हणजे तुम्ही नॉर्मली जरी फ्राईज करायचे झाले, फ्रोझन जे फ्राईज असतात ते की घरगुती फ्राईज जरी करायचे असले तरीसुद्धा तुम्हाला एअरफ्रायरमध्ये ते करण्यासाठी हा पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी हाच टायमिंग आणि टेम्परेचर सिलेक्ट होईल. पण जर तुम्हाला इनकेस कधी असं वाटलं की याचं टेम्परेचर जास्त वाटतो आहे किंवा कमी वाटतो आहे किंवा टायमिंग कमी जास्त वाटतो आहे, तर तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता. समोर तुम्हाला स्क्रीनवरती सगळं दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा जो टायमिंग आहे तो जास्त आहे, तर तो मी कमी करते. तर तो 14 मिनिटाचा आहे, तो मी 10 मिनिटासाठीच करते. आणि जे टेम्परेचर आहे ते ॲज इट इज मी ठेवलेलं आहे. तर असं कधी कधी काही पदार्थांमध्ये आपल्याला अंदाज लावून टेम्परेचर किंवा टायमिंग ॲडजस्ट करावा लागतो. A few moments later. आणि इनकेस तुम्ही तो पदार्थ करण्यासाठी ऑटोमॅटिक टायमिंग आणि टेम्परेचर सिलेक्ट झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही आधीमध्ये तो पदार्थ अशा पद्धतीने बास्केट काढून चेक करू शकता. तर 4 मिनिट झाल्यानंतर मी ती बास्केट काढून तो पदार्थ किती % झाला आहे ते चेक केलेलं आहे. तर अशा पद्धतीनेसुद्धा आपण तो पदार्थ चेक करू शकतो आणि ती बास्केट पुन्हा लावू शकतो. बास्केट पुन्हा लावल्यानंतर आपल्याला ती सगळी सेटिंग पुन्हा करावी लागत नाही. जिथे ते थांबलं होतं तिथून पुन्हा ते स्टार्ट होतं. म्हणजे 4 मिनिटं झाली होती आणि 6 मिनिटं बाकी होती, तर तिथे कंटिन्यू होत. A few moments later. हा डिजिटल एअरफ्रायर आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन आणि हा कसा ऑपरेट करायचा ह्याबद्दलचा एक ब्लॉग मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही बघू शकता समोर जी स्क्रीन आहे त्याच्यावरती टायमिंग शो करतो की किती टायमिंग बाकी आहे. त्यामुळे तुम्ही एखादा पदार्थ याच्यामध्ये करत ठेवलात आणि बाकी कुठलं काम करायचं असेल तरीसुद्धा ते करू शकता. जो ऑटोमॅटिक टाईम सिलेक्ट झालेला आहे तो संपल्यानंतर एक प्रकारचा आवाज येतो, त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की यातला पदार्थ झालेला आहे किंवा त्याच्या स्क्रीनवरतीसुद्धा दिसत असतं की किती टायमिंग रिमेनिंग आहे. सो आपण दुसरंसुद्धा काम करू शकतो ह्यामध्ये एखादा पदार्थ तयार करता करता. सो तो आवाज कशा पद्धतीने येतो आणि हे ऑफ झाल्यानंतर स्क्रीनवर कशा पद्धतीने दिसतं हे सुद्धा तुम्हाला मी आता दाखवते. आता 1 मिनिट बाकी राहिलेलं आहे आणि हा टायमिंग आपल्याला कळतो, त्याच्यामुळे आपण दुसरं कामसुद्धा बिंदास करू शकतो. पदार्थ तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने आवाज येतो, त्यानंतर तुम्ही ती बास्केट काढू शकता. सो 200 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटासाठी हे फ्रोझन फूड आपण ऑइल फ्री अशा पद्धतीने एअरफ्रायरमध्ये तयार केलेलं आहे आणि तो पदार्थ बघून बिलकुल वाटणार नाही की हा ऑइल फ्री पदार्थ आहे. आता राहिला प्रश्न चवीचा की हे चवीला कसं लागतं. जर तुमच्या नकळत हा पदार्थ एअरफ्रायरमध्ये तुम्हाला करून जरी दिला ना तर तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकत नाही की हा ऑइल फ्री केलेला आहे आणि व्यवस्थित परफेक्ट आतूनसुद्धा शिजतो आणि खरंच खूप छान लागतो. म्हणजे आपल्याला खूप सारे फ्रोझन फूड खावेसे वाटतात पण ते डीप फ्रायमुळे आपण अवॉइड करतो, तर अशा पद्धतीने तुम्ही एअरफ्रायरमध्ये खूप सारे फ्रोझन फूड ऑइल फ्री व्यवस्थित तयार करू शकता. मला माझा पर्सनली अनुभव विचाराल तर खूप चांगला अनुभव मला आलेला आहे, कारण ऑइल फ्री खूप साऱ्या रेसिपीज आपण एअरफ्रायरमध्ये करू शकतो. खूप असे पदार्थ असतात जे आपल्याला खावेसे वाटतात पण डीप फ्रायमुळे आपण ते मन मारून खात नाही, पण एअरफ्रायरमध्ये तुम्ही अशा सगळ्या गोष्टी ऑइल फ्री करू शकता. सो मला आलेला अनुभव अतिशय चांगला होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बाय.